आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. वांद्रेतल्या गोविंद टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. नव्या विकासकाची नियुक्ती करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी. लवकरच इमारतीचा रखडलेला पुनर्विकास होणार. मुंबईमध्ये पारा वाढला. किमान तापमानामध्ये वाढ झाल्यानं काहीसा गारठा कमी. पुढील 1 ते 2 दिवस तापमानाचा पारा चढा सरणार. हवामान खात्याचा अंदाज. विक्रोळी पूर्व टागोर नगरमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं परिसरात पाण्याचा तुटवडा. पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. बोरिवली ते अंधेरी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. पुणे विमानतळ देशामधील सगळ्यात जास्त व्यस्त विमानतळांपैकी एक. विमानतळावरून वर्षभरात 80 लाख प्रवाशांचा प्रवास. वर्षभरात 148 कोटींची कमाई. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दफनभूमीच्या संरक्षण भिंतीचा आमदार मोहिते पाटलांकडून भूमिपूजन. मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची उपस्थिती. पुण्याच्या खेडमध्ये गुणवंत शिक्षकांचा आमदार दिलीप मोहितेंकडून सन्मान. शिक्षण विभागाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. पुणे जिल्ह्याची पीक कर्ज वाटपामध्ये विक्रमाची हॅट्रिक. पीक कर्ज वाटपामध्ये सलग 3र्या वर्षी उच्चांक गाठत नवा विक्रम प्रस्थापित. यावर्षी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5743 कोटी रुपयांचं पीक कर्ज. नाशिकच्या इगतपुरीमधल्या बागेवाडीमध्ये पाणी टंचाई. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा. कोढभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. केंद्रीय कृषी समितीचा 6 आणि 7 फेब्रुवारीला नाशिक दौरा. कांद्याचे पडलेले भाव, सध्याचा पाण्याचा सोर्स याचा आढावा घेणार. अवकाळी पावसानंतर केंद्रीय समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर. नाशिक बाजार समितीमधून संचालक हद्दपार होणार. बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळणार. महायुती सरकारनं बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू केली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पाणी कमी. ऐन रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या. धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला दर नाही. शेतकऱ्यांची गावोगावी जाऊन कांदा विक्री. शेतकऱ्यांसाठी सरकारनं कांद्याला भाव देण्याची मागणी. धुळ्याच्या शिरपूरमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराई. कांदा, हरभरा, गहू, ज्वारीला वातावरणाचा फटका. धुळे जिल्ह्यामध्ये सूर्यफुलाची मोठ्या प्रमाणात लागवड. सूर्यफुलाच्या बियाणा 8 ते 9 हजार क्विंटल दर. राज्यामध्ये दुष्काळग्रस्त भागांमध्ये निधी दिला जाणार. तर चारा टंचाई असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित दरावर चारा बियाणं दिलं जाणार. मंत्री अनिल पाटलांची माहिती. परभणीमध्ये दुष्काळ सदृश स्थिती जाहीर. शेतकऱ्यांना मदत नाही. बँकांकडून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा. नागपूर नंदुरबारमधील शहादा तळोदा आगारामध्ये नादुरुस्त बसेसची संख्या जास्त. बसेसच्या दुरवस्थेमुळे अपघातांची शक्यता. नवीन बस आगारामध्ये उपलब्ध करण्याची मागणी. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रक शेवाळी महामार्गाचं काम संथ गतीनं. कामामुळे महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. महामार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. धुळ्यामधल्या कापडणे ते धनूर रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास. रस्त्याचं काम लवकर करण्याची गावकऱ्यांची मागणी. गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली महोत्सवाचं आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा. हजारो धावपटूंनी घेतला सहभाग. पवईत आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा ठराव. 1 ते 5 फेब्रुवारीपर्यंत कबड्डी स्पर्धेचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यामधील गोरगरीब कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ. जिल्ह्यामध्ये 1,09,560 घरकुल पूर्ण. नंदुरबारच्या डीआर हायस्कूलमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा गोडवा निर्माण होण्यासाठी योजना. दिसोड तालुक्यामधल्या मोपमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा विद्यार्थ्यांशी संवाद. मुक्त संवाद यात्रेदरम्यान शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद. पंढरपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. सर्वांना विश्वासामध्ये घेऊन विकास आराखडा राबवणार असल्याचं मुनगंटीवार यांची माहिती. सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत संगणक परिचारकांचं 18 दिवसांपासून उपोषण सुरू. विविध संघटना आणि पक्षांचा आमरण उपोषणाला पाठिंबा. सांगलीच्या जतमध्ये पाण्याच्या मागणीसाठी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. 65 गावांसाठी मंजूर असलेल्या विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचं काम सुरू करण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरीही संकटात. बांगलादेशनं द्राक्षावर लावला 104 रुपयांचा आयात शुल्क. शेतकरी चिंता. जळगावच्या धरणगावातील पैलवान भानुदास विसावे यांनी संभाजीनगरमधील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पटकावलं सुवर्णपदक. 100 ते 125 किलो वजन गटामध्ये नागपूर आणि कोल्हापूरच्या पैलवानांना केलं चित. नांदगाव तालुक्यामधल्या मांडवडगावमधील वीर जवान संदीप मोहितेंवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. वीर जवान संदीप मोहिते यांचा 1 फेब्रुवारीला लेहमध्ये अपघाती मृत्यू. वर्धा जिल्ह्यामध्ये 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान जाणता राजा महानाट्याचं आयोजन. जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या समन्वयानं नाट्याचं आयोजन. स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर होणार महानाट्य.
पंढरपूरच्या प्रांताधिकारी तहसीलदारांच्या बंदीनंतर चंद्रभागेच्या वाळवंट्यामध्ये साखर वाटून जल्लोष. महर्षी वाल्मिकी संघाकडून आनंदोत्सव. तहसीलदार बेल्हेकर आणि प्रांताधिकारी गुरव वाळूचोरट्यांना पाठीशी गाळत असल्याचा वाल्मिकी संघाचा आरोप. शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्याची संधी. कृषी विभागाकडून 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन. पिंपरी चिंचवडमध्ये प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ. पालिकेकडून तब्बल 30 कोटींचा खर्च करून विविध उपाययोजना सुरू. कोट्यवधी खर्चूनही गोदावरी नदी प्रदूषित. 10 वर्षांमध्ये गोदावरीच्या जलशुद्धीकरणासाठी जवळपास 15 कोटी रुपयांचा खर्च. पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे गोदा प्रदूषणाच्या विळख्यामध्ये असल्याचा आरोप.